सिविक डेअरी अँड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आजचा दिवस पंधरा जून 2023. हा, किती काही आणलं? काही नोच आणले होते. आणि काय रेंज पासून काय रेंज पर्यंत कमीत कमी जास्तीत जास्त दूध सरासरी बघा पकडला गेला तर 25 आणि जास्तीत जास्त 35 लिटर. तिकडे आता आपल्याकडे स्टॉक आहे ऑलरेडी. बरं, आपलं नाव सर? मी धनाजी जाधव. गाव? सरेगाव. तर आपलं काय अनुभव आहे? इथून पहिले काय घेतलेत आपण? हा घेतले मी काय, मी पंजाबवरून काय घेतले त्या. त्यांचा काय अनुभव आहे पंजाब आणि इथल्या घेतलेत काय यांच्याकडे? विकासकडनं मी आज आलो होतो पण ते म्हणजे त्यांच्याकडे होत्या गाय पण ते गेल्या. बॅड लक, नंबर नाही लागला माझा. चकमक झाली थोडक्यात. तशी माणसं भरपूर होते अजून आतमध्ये पडत. तर पंजाबच्या गायींचं काय अनुभव आहे तुमच्या? किती घेतलेल्या काय परिस्थिती? पंजाबच्या गाय मी 5 आणल्या होत्या. तर त्यातली म्हणजे काय होतं माहिती आहे का, की तिथनं गाय आणताना आपण त्याला जी गोशीड तापाचं आपण त्याला लस देत नाही. आणि ज्यावेळेला व्यापारी गाय आणते त्यांना किंवा त्या शेतकऱ्याकडून, त्यावेळेला ते धुवून त्याला व्यवस्थित करत नाही. त्या अर्ध्या अर्ध्या गोशीड ते तोडून काढते ती. तर त्या चावल्यामुळे त्यासनी काय होतं माहिती आहे का, हिवताप होतो. हा, गोचिडताप. आणि मग ती आपल्याकडे ध्यान राहत नाही आणि 3-4 दिवसात त्यांचा प्रवास असतो सतत. मग त्या इन्फेक्टेड होत्या त्या गाय सगळ्या. मग त्यात माझ्या मग एक गेली, ते एक गाई त्यातली माझी गेली. मस्त स्वस्त मिळते त्या. पण इथं सेटिंग करणं अवघड आहे पंजाबच्या गायांचं. तुम्ही जर तिथं जाऊ द्या पंजाबच्या गाय आणल्या सगळ्या. आता जी तुम्हाला मी जी कालवड दाखवली होती कडदा शिल्लक, हा, गाईचा रेट कसा आहे? गाई कसे आहे? आता यांच्याकडे एक होती सारडाची पण माझा नंबर नाही पडला माझ्या अगोदर, मग त्यांनी घेतली दुसऱ्यांनी. हा, ते म्हणजे क्वालिटी एकदम उत्तम होती. आणि कसं असतं माहिती आहे का, जी ब्रीडची गाय असते ना ती तुम्हाला 6-7 महिने ना ती उतरत नाही गाई, कंटिन्यू ती दूध देणार तुम्हाला. म्हणजे आपण शेतकरी काय करतो, आपला आपण इथं फसतो, आपण 25-30 लिटरवाले लोकल गाय घेतो ना, 3 महिन्यानंतर ती डाऊन होती. आणि होतं काय, वर्षाचं ॲव्हरेज आपलं निघत नाही. 300 गुणिले ती गाय दूध किती देत्या ॲव्हरेज काढून मग बघायचं. कमीत कमी 4,500 लिटरच्या वर जर वर्षभर जर गायीने दूध दिलं तर त्याचा धंदा अप होणार, नाहीतर मग काय उपयोग नाही. मग किती 30 तरी गाय पाळली तरी काय उपयोग नाही. कमीत कमी 4,500 लिटरच्या वरची गाय पाहिजे. नाही 25 नाही, तुम्ही आज 25 देते आणि पुन्हा मग 4 महिन्यानंतर 5 वर येणार, मग काय उपयोग नाही त्या गायचा. बरं काय घ्या प्रॅक्टिकल अनुभव बघू. हे नाव काय? मंगेश. मंगेश मारुती कदम, मुक्काम पोस्ट मरडे, तालुका जिल्हा सातारा. आपण किती गाय नेले अजून? 2 गाय 3 गाय आता 2 घेतले. नाही, सुरुवातीला आपण तुम्हाला गाय दिली होती किती महिन्यापाठी मागे दिली होती? किती रुपयाला दिली होती गाय? किती? 1,23,000 दिलेली. 24 लिटरची बोली झालेली, 26 लिटर दूध दिलं तिला. आणि अजून तरी किती महिने झाले तिला घेऊन? 1.5 महिना झाला. लिटर तर डाऊन येतं का? नाही, 2 पॉईंट इकडं कमी होतं पुन्हा वाढतं तेवढंच. म्हणजे 26 लिटरची काही 25 लिटर कधी केलंय? नाही, 2 पॉईंट ना इकडे तिकडे राहते ना जे ब्रिडवाले गायची ते एक राहते नाही का? आपण म्हणतो ना की 25 केल्यानंतर आपण जे मेजर ते म्हटलं का, नाही 25×25 हे सरासरी नाही म्हटलं तर आपण एक 5 महिन्याचा रेशो किंवा 6 महिन्याचा रेशो या बँगलोरच्या गाय चालतात. त्या पण बँगलोर म्हणजे बँगलोरच्या नाही की गाया बघून आणण्यावरचे. सरळ 300×, हा 10-15 म्हणजे 15 तरी पाहिजे. 300×15 नाही, 16 लिटर ऍव्हरेज. नाही सांगतो की इज इक्वल टू 4,500 लिटर. 16 लिटर वर्षाचं पाहिजे दूध. साडेपाच हजार. आता या तुम्हाला जी गाय आता दाखवली मी, तुम्ही व्हिडिओला गेला मोठी गाय. आधी मी किती बी काढू हे म्हणते 30 लिटर काढू. मी यांना आज बी सांगतो की 35 लिटर दूध दिलं घरी जाऊन, ती मला फोन करते घरी जाऊन. 35 लिटर जाऊ गाय दूध देते ना. मी बऱ्याच उदाहरण मला आता शिर्डीवरून नाही का पाठी मागच्या व्हिडिओला आपण शिर्डीत रेकॉर्ड केलं, गोंडलकरांचा फोन आला होता मला, म्हटलं गाय किती लिटर होती. पहिलेली गाय त्यांची आत्ता 32 लिटर होती आहे. जी गाबण गाय होती झाड ती गाय 30 लिटर होती आहे. दिलेला दिवस बघा तुम्ही किती आहेत आत्ता. ते म्हटले मला 2 गाय पाहिजे त्या. एक जी जास्त शिरवाली होती गाय ना ती जरा थोडीशी अजून रेंजवर नाही गेली, तर बाकीचं गाय ठीक आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे की गाय ॲव्हरेज धरून चालतात की बाबा 10 लिटर दूध देऊ द्या. पण 10 आल्यानं करत नाही गाय, कंटिन्यू 8 करत नाही, एक कंटिन्युटी चालते गायांची. आता तुमचा वेळ प्रॅक्टिकल अनुभव आहे, अजून बऱ्याच जणांचा येतो काय गायचं. 5.5-6 महिने कंटिन्यू पाहिजे गायची. मी 6 महिन्यापाठी मागे ज्या गाय दिलं ना मी जर त्या 12 लिटर वरती गाय दिलं होतं, ते आज 8-9 लिटर दूध करते त्या वाढ खाऊन पातळ खाऊन. काय गाय दूध करायला?
गॅरंटी गॅरंटी म्हणसाल ना तर तुम्हाला समोर लाईव्ह उदाहरण आहे, समोर माणूस आहे मंगेश, त्यांना मी गाय दिली होती विचारा तेच सांगता कुठला काय आता जी आपल्याला गाय दिली होती मी काय दिली होती काय म्हणून आली ते सगळं सांगा खरं खरं आहे ही जी सरडाची 40 लिटर दुधाची गॅरंटी होती पण ती थोडीशी लात मारायला लागली ती वडिलांनी ब्या काढल्यामुळं मग मला द्यावी लागली, मला द्यायची नव्हती ती 40 लिटर आत्ता देत नव्हती तरी 27-28 लिटर दूध देत होती. कितवा दिवस आहे गायचा? पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी किती देणार? 40 लिटर थोडी देणार आहे. नाही माणसं आणि ती काय भाऊ तुम्हाला काय अडचण आली म्हणून मी एका मिनिटात बदलून घेतली का? लगेच बदलून घेतली आणि दुसरी काय झालं ते बी त्यांना सांगा. माणसांना सक्षमक्ष कळू द्या. धार काढत होतो थोडस लात उचलायला लागली म्हणून वडील म्हणलं की बदलून टाकी गे नको आपल्याला लगेच बदलून दिली. कमी जास्त थोडा त्यांना 20,000 तोट्यांना बेजरला गाय विचार बेजर थोडक्यात त्यांना विकत होतो गाय विचारा समोर. दोन गाय घेतलेल्या दोन एक गाय माघारी दिली आणि एक गाय आहे पुन्हा घ्यायला आली दोन गाय म्हणजे यांनी ती गाय माघारी घेतली घेतली म्हणून तर आलोय ना दोन गाई नाही कसं व्हायचं की कॅमेरा पुढे आपला त्यांनी सांगितलं नाही त्यांची काही मी ती मागत होतो विचारा मेजर साहेब तुम्ही किती रुपये काही मागत होती मी 1,90,000 ला मी ती मागितली गाई तुम्हाला कितीला पडली मला 4,10,000 रुपयाला दोन्ही गाई घेतल्या एक गायचा दर जास्त होता एक गायचा दर जास्त होता एक गायचा 2,00,000 रुपये ह्या गायचा दर पकडला तिथं 2,10,000 मॅचअप करून टाकणार अलग अलग काय दोन्ही बी 35 पुढच्या रेंज आहे आरामशीर ते करताल फोन तुम्हाला नाही लाईव्ह मिल्किंग दाखवतो पहिली तर गाई यांनी 24 लिटर सांगितलेली 26 पिळली ही गाई आता 40 सांगितली तर काय वाटतंय मी गाई सांगितलं खोटं सांगतोय का खरं नाही मला वाटतंय दूध दिली ती गाय दूध देणार कारण की आता अजून गहाणच पडती तिची हो नवीनच ती वडिलांमुळे द्यायला लागली नाहीतर मी दिलीच नसती इच्छा नव्हतीच तर आता ब्या काढल्यामुळे द्यायला लागली नाहीतर देतच नसतो गाय त्या गायीला तर पैसे लावलेले ना तीच माघारी द्यायची म्हणल्यावर वडिलांचं बी ऐकायला लागलं विकून टाक देऊन टाक असं भीतीच काढली त्यांनी आजचा आपला अनुभव आहे का आता पुन्हा ती गाय विकली ती गाय विकली पण 20,000 तोट्यात विकली गाय खरं सांगून विकली ब्रीड साठी गाया होत्या दोन्हीच्या दोन्ही गाया पसंत मीच केल्या आणि दोन्ही बी घेतलेल्या एक आहे आपल्याकडे बरं माझा 74-24-99-21-47 मुक्काम पोस्ट आंबवडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा किलोमीटर नेट आहे सातारा मित्रांनो यांचा एकदा मोबाईल नंबर सांगा 74-20-99-21-47 आणि गॅरंटेड गाय आता सध्याच्या चालू आहे आता कसं होतं तुम्हाला सांगू का गॅरंटेड माणसं आता इथे सगळी माणसं आहेत बरोबर तर गॅरंटेड म्हणजे कसं तुम्हाला सांगू का जर गाय वाहिली असेल माझ्याकडे परत एकदा ऐका जर गाय वाहिली असेल ना एक टाइम दोन टाइम तीन टाइम चार टाइम 10 टाइम जवळपर्यंत माणसाला समाधान होत नाही तोपर्यंत मी दूध काढून देऊ शकतो पण गाबण गायची मी गॅरंटी एवढं देऊ शकतो सड बंद असेल अंग बाहेर असेल तर गॅरंटी घेऊ शकतो कारण गाबण गायचं काय होतं गाबण गाय समजा आज अमोलला दिली पकडून चाला की अमोलला गाय देताना मी ओके गाय उद्या तिकडे जाऊन आजारी पडली गाय वार नाही पडली काय नाही पडली असंख्य प्रॉब्लेम झाले तर गाय जेवढं म्हणावं तेवढं दूध देत नाही माणसं म्हणते मग गॅरंटी कशाची गाय जर माझ्याकडे वेळली असली तर तुम्हाला 100% मी दूध काढून देईन हां ज्याला दूध काढून पाहिजे गाय माझ्याकडे वेळली गाय त्यांना थोडासा टाईम मला द्यावा जे काय माझा खर्च होईल तो 10-20,000 काय असेल तो खर्च मला द्या गाय घेऊन जा गॅरंटी काय अडचण नाही मग कसं होतं की आज समजा गाय वेळली तर आज गाय वेळली की उद्या लगेच 20-40 लिटर दूध देत नाही ना गाय तिला टाईम लागणार आहे 15 दिवस महिनाभर टाईम घेणार मी तुमच्या घरी असू किंवा माझ्या घरी असू टाईम तर लागणार 21 दिवस सरासरी टायमिंग असतोय की बाबा गाय वाढते मग काय 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 1.5 महिने बी वाढतात महिने बी वाढतात असं काय होतं पण सरासरी पकडून चालत 15-20 दिवसाचा टायमिंग लागतोय गाय जर पीक रेशो जायला हां खाण्यापिण्यावर ठीक आहे दाखव नमस्कार मित्रांनो गरबडीच्या टायमिंगमध्ये आल्यामुळे आपल्याला आता पूर्ण गायची माहिती नाही मिळत आहे पण तुम्हाला गाय दाखवतो आता त्यांचे गिराईक चालू आहेत
आणि व्हिडिओमध्ये थोडा आवाजासाठी सॉरी, कारण वातावरणच असं आहे की जिथे वाऱ्याचा आवाज खूप येतोय. आणि वेळे अभावी माफ करा, कारण माझे एक घरी जी गुरु आहे ती मलाही धारेला जायचंय. मित्रांनो, गाई उतरून मुश्किलीने 4 तासच झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, गाई जर थोडासा वेळ लावला तर गाई विकण्यासाठी शिल्लकच राहत नाहीत, त्यामुळे गरबडीत आज लवकर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला की जास्तीत जास्त गाई शिल्लक असताना व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. पण आत्ता भरपूर गिरायक आहे आणि भरपूर माणसं आहेत, त्यामुळे त्यांना तेवढा वेळ नाही आहे. तर ह्या गाई आहेत 9 गाई. जर कोणाला काही हवं असेल किंवा काय असेल तर प्लीज कॉल करा. धन्यवाद.